वारी करून आत्म शांती भेटते, आत्म सुख भेटते. आता काल आनंद रे विठोबा झाला माझे मने. पाय दुखते, ऊन लागत, पाय दुखते, पण माऊलीच्या नावावर चालते बघते. गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आता येणार आहे आणि त्या पालखीचं दर्शन आपल्याला आता घ्यायचं आहे. नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी, मी सचिन दैफळे स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे स्टोरीज ऑन राईड. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे पुण्याला. हे ठिकाण आहे जंगली महाराज रोड आणि इकडचं वातावरण तुम्ही पाहत असाल की पूर्ण भक्तिमय झालेलं आहे आणि ह्या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घ्यायसाठी आपण आलेलो आहे. एकामागून एक नवनवीन अशा वेगवेगळ्या पालखी येत आहेत, दिंड्या येत आहेत आणि ह्या आपण पाहायला व ह्या अनुभवायला, त्यांचा काय अनुभव आहे वारकऱ्यांचा तो आपण जाणून घ्यायला आलेलो आहे. आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा. व्हिडिओ अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केला आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा, कारण की अजून भरपूर साऱ्या नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येणारच आहेत. आणि आत्ता सध्या आपण वारीतला अनुभव घेऊयात. चला तर पुण्यातलं जे वातावरण आहे ते पूर्ण भक्तिमय झालेलं आहे, कारण की आज इथून पंढरपूरची वारी म्हणजे दिंडी जाणार आहे आणि आपण त्या दिंडीचा अनुभव घ्यायला एक दिवसासाठी पुण्यात आलेलो आहे. संपूर्ण असा दिंडीचा अनुभव घेतला जाईल. पांडुरंग बनवू का? पांडुरंग आपल्या हृदयात असतो. इतका उन्हाचा काय रे बाबा, आणि तुम्ही अजून चप्पल नाही घातले असं तुम्ही पूर्ण पंढरपूर पर्यंत जाणार? होय, 10 वर्ष झालं मी चप्पल वापरायचा बंद केलेला आहे. अच्छा, काय आमच्या गुरुने चप्पल वापरत नाहीत. अच्छा, त्यामुळे मी ऊन वगैरे लागतंय काय? ऊन लागलं तर मी म्हणजे फक्त वारी मनाला धक्का बसता कामा नाही, म्हणजे वारीतच चप्पल न वापरत कायम कायम. अच्छा, गाव कोणतं? गाव माझं तिळवणी, हातकणंगले तालुका, जिल्हा कोल्हापूर. विठ्ठल बिरगे येणार आहे मी तिकडे पण. तर आता जे काय असेल घरची आठवण वगैरे काय नाही, कोणालाही येत नाही एवढी. गेले 10 वर्ष झाले आम्ही दिंडी करतोय, काही आठवण येत नाही. हे डोक्याचं शेण आणि शरीराची सृष्टी बनवायसाठी वारी करणं अत्यंत गरजेचं आहे. डोक्यात विचार राहत नाहीत, मेंदू महिनाभर क्लिअर राहतोय आणि शरीराला एक महिना तुम्हाला चालण्याची सवय लागते, अंगातनं सगळं काय भेटत. वारी करून काय भेटत? वारी करून आत्म शांती भेटते, आत्मसुख भेटते. आता कालपासून तुम्ही आलाय बरोबर? हो होय. कालपासून काय असं म्हणजे जेवणा खावणाचं काय काय काही अडचण आलं नाही? पांडुरंग आम्हाला एवढ्या सगळ्या लोकांचं ज्यावेळेला बाहेर पडलं त्यावेळेला अन्नाची सोय केली आहे. जे देणगी देणार आहे घेणारा बी लागतो, त्याशिवाय त्याच्या मनात जाऊन ते शिजवतो सगळं. कुठल्याही माणसाची एकट्याचा घास नाही, एवढी माणसं संतात चालवायची, फक्त देवच करू शकतो आपला.
ماذا تفعلين؟ 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 ماذا मित्रांनो आपण जो पालखी सोहळा अनुभवतोय आणि त्याच्यातच आता जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आता येणार आहे आणि त्या पालखीचं दर्शन आपल्याला आता घेता येणार आहे. तर वन बाय वन आपण एक एक करून जी पालखी येणार त्याचं दर्शन करूया. मित्रांनो संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या नंतर आता संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी येते तिचं पण आपण दर्शन करूयात. चला जा ترجمة
मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींची पालखी संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्ताबाईची पालखी अशा सगळ्या पालख्या पाहून आणि दिंडीचा अनुभव घेऊन वारीचा अनुभव घेऊन आता संपूर्ण रोड म्हणजे जे काही वारकरी होते ते पुढे निघून गेलेले आहेत आणि आता व्हिडिओ इथेच थांबवतोय. व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि मी सचिन रजा घेतो तुमची. भेटूयात आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.